हाय हेलो नमस्कार एल्लरिगू हेगिदीरा एल्लरू वेलकम टू पाटील्स रेसिपीज एंड डिजाइन्स चैनल इवत्तु नानु इंस्टेंट मैगी मसाला माड्ता इदीनि टाइम तुंबा कड़मे तगोंडु बेग आगुवंत तिंडी नन्न सब्सक्राइबर कूड़ा हेळिद्रु मैगी रेसिपी तोरिसिकोडि अंत हागागि अवरिगोस्कर नानु इवत्तु मैगी मसाला माड्ता इदीनि मैगी मसाला माड़ोदक्के एनेन तगोंडिदीनि अंत नोडोण ओंदु ईरुळ्ळियन्न सण्णदागि कट् माडि इट्कोंडिदीनि हागे ओंदु टोमेटोन कूड सण्णदागि कट् माडि इट्कोंडिदीनि ओंदु हसि मेणसु खार एन् जास्ति तगोळ्ळोदु बेड ओंदु हसि मेणसन्न तगोंडिदीनि हागे स्वल्प हसि बटाणे काळु नानु नन्न फ्रिजरल्लि स्टोर् माडि इट्कोंडिरोदन्ने यूस् माड्ता इदीनि स्वल्प हसि बटाणे काळु हागे स्वल्प करिबेवु नीवु कोत्तंबरियन्न तगोळ्ळबहुदु नानिल्ली तगोंडिल्ल हागे स्वल्प अच्चकारद पुडि हागे स्वल्प अरिशिणवन्न यूज माड्ता इद्दीनि हागे रुचिगे तक्कष्टु उप्पु इदेल्ल इंग्रेडिएंट्स ना नावु यूज माड्कोंडु इवत्तु मैगी मसालान माड्ता इद्दीवि हागागि स्वल्प उप्पन्न नानु इल्ली यूज माड्तीनि बन्नि ईग हेगे माडोदु अंत नोडोण नानु इल्ली एरडु मैगी प्याकेट अन्नु यूज माड्ता इद्दीनि बनी हेगंत नोड़ो नानी वो पात्र तक मैगी माड़ोदे नान नॉन स्टिक यूज मीनि वग्गरणे टू टी स्पून एण्ण हाकीन एणे कद नर नानु तक कटमीकोन फ्रई मीनि फ्रई आद तक हसी मेणु करीबेवन्नु कूड हाकोंडिदीनि ईरुळ्ळियन्न स्वल्प चेन्नागि फ्राई माड्कोळ्ळि ईरुळ्ळि फ्राई आद तक्षण तगोंडिरुवंत हसि बटाणेयन्नु कूड स्वल्प होत्तु फ्राई माड्कोळ्ळोण टोमेटोनु हाकोतीनि ईग अर्ध टी स्पून अष्टु अच्च खारद पुडि अर्ध टी स्पून अरिशिण अर्ध टी स्पून गिंत कड़मे रुचिगे तक्कष्टु उप्पु मूरन्नु हाकिद नंतर स्वल्प चेन्नागि फ्राई माड्कोंडु लो फ्लेम वन निम्ष बेयिस्तीनि निम्षद नंतर नोडोण चेन्नागि फ्राई आगिदे नानु मसालेन हाकोतीनि मैगी प्याकेट अल्लि इरोदे मसालेनु कूड यूज माड्ता इद्दीवि ಈ ಮಸಾಲೆ ಕಡಿಮೆ ಅಂತ ಅನ್ನಿಸುವವರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಅರ್ಧ ಟೀಸ್ಪೂನ್ ಧನಿಯಾ ಪುಡಿ ಅರ್ಧ ಟೀಸ್ಪೂನ್ ಜೀರಾ ಪುಡಿ ಮ್ಯಾಗಿ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಅಲ್ಲಿರೋ ಮಸಾಲಾ ಪುಡಿಯನ್ನು ಕೂಡ ಈಗ ಹಾಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡೋಣ ಈ ಮಸಾಲೆಯನ್ನ ಮಸಾಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಬೇಯಿಸೋಣ ಒಂದು ಅರ್ಧ ನಿಮಿಷದ ನಂತರ ಮಸಾಲೆ ಸ್ಮೆಲ್ ಬರುತ್ತೆ ಬೇಯಿಸಿದ್ದು ನೀರು ಹಾಕೊಳ್ಳೋಣ ಈಗ ನಾನು ಈಗ ಇದಕ್ಕೆ
ಒಂದು ಮ್ಯಾಗಿ ಪ್ಯಾಕೆಟ್ಗೆ ಎರಡು ಕಪ್ ನೀರು ಹಾಕೊಳ್ತೀನಿ. ನೀರು ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಮಸಾಲೆ ಜೊತೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಸೂಪ್ ತರ ಸ್ವಲ್ಪ ಗ್ರೇವಿ ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನೀರನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಹಾಕೊಳ್ಳಿ, ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ಬೇಡ. ನಾನು ಈಗ ಇದನ್ನ ನೀರು ಹಾಕಿದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಇದು ಬೇಯಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಬೇಯೋದಕ್ಕೆ ಇಡ್ತೀನಿ. ಈಗ ನಾವು ತಗೊಂಡಿರುವಂಥ ಮ್ಯಾಗಿನ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಮ್ಯಾಗಿನ ಈ ಥರ ಎರಡು ಪೀಸ್ಗಳಾಗಿ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಜಾಸ್ತಿ ಪುಡಿ ಮಾಡೋದು ಬೇಡ, ಯಾಕಂದರೆ ಎಳೆ ಎಳೆಯಾಗಿ ಬರುತ್ತೆ ಈ ಥರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ. ಜಾಸ್ತಿ ಪುಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ. ಈಗ ಇದನ್ನು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡೋಣ ಚೆನ್ನಾಗಿ. ಈಗ ಇದನ್ನು ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಎಳೆ ಎಳೆಯಾಗಿ ಬಿಚ್ಚಿ ಮಿಕ್ಸ್ ಆಗೋ ಥರ ಈ ಥರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಈಗ ನೀವು ಈ ಥರ ಮೇಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೇಯೋದಿಲ್ಲ, ಕೆಳಗಿಂದ ಕೆಳಗೆ ಮಾತ್ರ ಬೆಂದು ಮೇಲೆ ಹಾಗೆ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಈಗ ಇದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಈಗ ಇದನ್ನು ಹಾಗೆ ಒಂದು ನಿಮಿಷ ಬೇಯಿಸೋಣ. ಇಷ್ಟು ಬೇಯಿಸೋದು ಸಾಕು. ನೋಡೋಣ, ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ನೀರು ಹೋಗಿದೆ. ಹಾಗೆ ಗ್ಯಾಸನ್ನು ಆಫ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪ್ಲೇಟ್ಗೆ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇನ್ಸ್ಟಂಟ್ ಮ್ಯಾಗಿ ಮಸಾಲ ರೆಡಿ ಆಗಿದೆ. ಈ ರೆಸಿಪಿ ಕೂಡ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಹಾಗೆ ನನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬರ್ ಕೂಡ ಈ ರೆಸಿಪಿಯಿಂದ ಖುಷಿ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಈ ರೆಸಿಪಿ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಈ ವಿಡಿಯೋನ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರಿಗೂ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಇನ್ಸ್ಟಂಟ್ ಮ್ಯಾಗಿ ಮಸಾಲ ಜೊತೆ ಈ ವಿಡಿಯೋನ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ.